अंतर्गत 14 राज्य निर्माण झाली. फक्त ती जी 14 राज्य निर्माण झाली त्या 14 राज्यांमध्ये तेव्हाचं म्हैसूर हे एक राज्य आहे, म्हणजे आता ज्याला आपण कर्नाटक राज्य म्हणतो, ते तेव्हा 1 नोव्हेंबर 1956 रोजी म्हैसूर राज्य म्हणून निर्माण झालं. त्यावेळेला द्वैभाषिक राज्याचा प्रयोग फक्त एकाच ठिकाणी या देशामध्ये केला गेला. राज्य पुनर्रचना आयोगाने असं म्हटलं की आम्ही भारतातल्या एका ठिकाणी द्वैभाषिक राज्याचा प्रयोग करून पाहतो आहोत, आणि तो म्हणजे तेव्हाचा मुंबई प्रांत, ज्याच्यामध्ये मराठी आणि गुजराती अशा दोन प्रकारच्या लोकांना एकत्र ठेवण्यात आलं. त्यावेळेला दोन अडचणी निर्माण झाल्या. एक म्हणजे तेव्हाच्या मुंबई प्रांतामध्ये बेळगावपासून कारवारपर्यंतचा जो मराठी आणि कानडी भाषक अशा लोकांचा असलेला समूह होता, याचं काय करायचं हा एक प्रश्न निर्माण झाला. आणि आंध्रच्या निर्मितीनंतर, कारण आंध्रच्या निर्मितीच्या आधी एक झालेलं त्रांगडं असं होतं की 1948 साली भारत सरकारने पोलीस ॲक्शन करून तेव्हाचं हैदराबाद संस्थान खालसा केलं होतं. जरी त्याला पोलीस ॲक्शन असं त्यांनी म्हटलेलं असलं तरी प्रत्यक्षामध्ये मात्र ती पोलीस ॲक्शन नव्हती, प्रत्यक्षामध्ये ती लष्कराचीच कारवाई होती. पण अवघ्या एका दिवसामध्ये निजाम त्यावेळेला शरण आलेला होता भारत सरकारला, आणि तेव्हाच्या निजामाच्या हैदराबादचं त्रिभाजन करण्यात आलं. त्यातला जो तेलुगू भाषकांचा प्रांत होता तो आंध्रमध्ये गेला, मराठी भाषकांचा प्रांत नंतर मराठवाडा म्हणून महाराष्ट्रामध्ये आला, आणि कानडी भाषक लोकांचा प्रांत हा कर्नाटकात गेला. पण त्या कानडी भाषक लोकांच्या प्रांताबरोबरच मराठी बोलणारा बिदर आणि गुलबर्ग्यामधला लोकांचा प्रांत हा तेव्हाच्या म्हैसूर राज्यात देण्यात आला. आता त्यावेळेला दोन प्रकारची आश्वासनं महाराष्ट्राला मिळालेली आहेत. एक म्हणजे कर्नाटकचे जे पहिले मुख्यमंत्री होते निजलिंगप्पा, त्यांचं विधानसभेतलं वाक्य असं की मराठी लोकांचा काही एक प्रदेश आमच्याकडे आलेला आहे हे आम्हाला माहीत आहे, पण तो प्रदेश आम्ही त्यांना देऊन टाकू, अशा प्रकारची सीमांची फेरआखणी करण्याबद्दल आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये, हे त्यांचं वाक्य आहे. आणि गोविंद वल्लभ पंत हे जे भारताचे गृहमंत्री होते, त्यांच्या समोर जेव्हा मराठी खासदारांनी खूप गोंधळ घातला आणि त्यांना असं म्हटलं की भाषावार प्रांत रचनेमध्ये आमच्यावर अन्याय झालाय, तेव्हा ते असं म्हणाले की आधी आपण राज्यांच्या पुनर्रचनेचा मोठा प्रश्न सोडवून घेऊ. त्यांचे शब्द असे आहेत की मेजर प्रश्न आपण सोडवू, मायनर जे प्रश्न आहेत सीमांच्या फेरआखणीचे ते आपण टप्प्याटप्प्याने सोडवू, पण आता प्लीज राज्य पुनर्रचना आयोगाच्या अहवालाला तुम्ही मान्यता द्या. आणि तुम्ही लक्षात घ्या की संसदेमध्ये फक्त महाराष्ट्रातले खासदार नसतात, संसदेमध्ये देशभरातले खासदार आहेत, आणि संसद ही संख्याबळावर चालते. आणि त्यावेळेला, म्हणजे ज्या काळातलं मी तुम्हाला सांगतोय, त्या काळामध्ये काँग्रेस पक्षाचं सबंध भारतावर कमालीचं वर्चस्व होतं, आणि त्या काळामध्ये नेहरूंचं, आता जसं मोदींचं त्यांच्या पक्षावर आणि संघटनेवर प्रचंड वर्चस्व आहे, तशाच प्रकारचं वर्चस्व हे नेहरूंचं त्या काळामध्ये होतं. त्यामुळे नेहरूंच्या शब्दाबाहेर देशभरातला कोणीही खासदार फारसा जाण्याची शक्यता नव्हती. याचं कारण ज्या ज्या माणसांनी नेहरूंना विरोध केला, म्हणजे हैदराबाद संस्थांचं त्रिभाजन करू नये असं नेहरूंना वाटत होतं, त्याला ज्यांनी विरोध केला त्या काकासाहेब गाडगिळांचं राजकीय आयुष्य नंतर नेहरूंनी संपवलं. द्वैभाषिक मुंबई राज्य असावं किंवा मुंबई हा केंद्रशासित प्रदेश असावा अशा प्रकारची भूमिका नेहरूंनी घेतली, त्याला ज्यांनी विरोध केला त्या शंकरराव देवांचं राजकीय कारकीर्द नंतर नेहरूंनी संपवली. त्यामुळे नेहरूंना विरोध करणं याचा अर्थ स्वतःचं राजकारण संपवून घेणं असा होता. त्यामुळे कोणीही एका मर्यादेपलीकडे नेहरूंना विरोध केला नाही. म्हणून नेहरूंना विरोध करणारे लोक कोण होते, तर कॉम्रेड चितळे होते, बॅरिस्टर नाथपई होते, श्रीपाद अमृत डांगे होते, ही जी विरोधी पक्षातली मंडळी पण अतिशय ताकदीनं बोलणारी माणसं, या माणसांनी पहिल्या क्षणापासून हा प्रदेश कर्नाटकात आल्यामुळे इथल्या मराठी भाषक जनतेवर अन्याय झालेला आहे अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे. अशा प्रकारची भूमिका जेव्हा त्या सगळ्या मंडळींनी मांडली, त्यावेळेला महाराष्ट्रातल्या मंडळींनी, तेव्हा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राच्या त्या द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होते, आणि चव्हाण साहेब नंतर केंद्रामध्ये गेलेत, आणि केंद्रामध्ये चव्हाण साहेब गेले तेव्हापासून, पवार साहेब दिल्लीत गेले तेव्हापर्यंत महाराष्ट्रामध्ये असं म्हणण्याची पद्धत आहे की सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून गेला.
माझं त्याच्याबद्दल थोडं वेगळं मत आहे की सह्याद्रीने हिमालयाच्या मदतीला धावून जाण्याची काही गरज नसते, हिमालय स्वतःची काळजी घ्यायला सक्षम असतो. आपल्याला असं वाटतं की हिमालयाचा आपल्याशिवाय भागत नाही आहे. मला व्यक्तिशः असं वाटतं की चव्हाणसाहेब 62 साली जर केंद्रात आले नसते आणि आणखी काही वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले असते तर महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नांची लवकर सोडवणूक होऊ शकली असती. त्यातला एक प्रश्न सीमा प्रश्न हा होता. चव्हाण साहेब त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये अनेक लोकांनी म्हटलंय, मी ते म्हणणारा काही पहिला माणूस नाहीये, चव्हाण साहेबांचा लौकिक भूमिका घेण्याबद्दल फार बरा नव्हता. म्हणजे काठावर राहणारे प्रवासी अशी चव्हाण साहेबांची सातत्यानं भूमिका राहिलेली आहे. म्हणजे द्वैभाषिक मुंबई राज्याचे जेव्हा चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा नेहरू आणि महाराष्ट्र याच्यात निवड करण्याची वेळ आली तर मी नेहरूंची निवड करीन असं चव्हाण साहेबांनी जाहीरपणाने म्हटलेलं आहे. पण त्यांचा बरा गुण असा होता की ते समन्वयवादी होते, लोकांच्या खांद्यावर हात ठेवणारे होते, लोकांना सोबत घेऊन जाणारे होते. आणि त्यामुळे चव्हाण साहेब इथनं दिल्लीमध्ये गेल्यानंतर त्यांनी केंद्रामध्ये, तुम्ही बघा की महाराष्ट्राचे 3 महत्वाचे लोक केंद्रात गृहमंत्री होते, यशवंतराव चव्हाण होते, नंतर शंकरराव चव्हाण होते आणि नंतर आपले सतत हसणारे असे सुशीलकुमार शिंदे होते. मी 3 गृहमंत्री असून सुद्धा कर्नाटकला नडू शकेल अशा प्रकारचं एकही ॲफिडेव्हिट, एकही महत्वाचा दस्तावेज हा महाराष्ट्रातल्या मराठी गृहमंत्र्यांकडून कधीही केंद्रामध्ये दाखल झालेला नाही. पण एखादा लिंगायत पार्श्वभूमी असलेला महाराष्ट्रात राहणारा माणूस जेव्हा शिवराज पाटलांसारखा गृहमंत्री होतो त्यावेळेला मात्र महाराष्ट्राला छेद देणारं ॲफिडेव्हिट ताबडतोबीनं सुप्रीम कोर्टामध्ये दाखल होतं. याचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे की आपल्या लोकांना कदाचित, ज्याला इंग्रजीमध्ये मॅक्रो आणि मायक्रो, मोठा आणि छोटा पर्स्पेक्टिव्ह असं आपण म्हणतो, महाराष्ट्रात असताना आपल्या लोकांना सीमा प्रश्न मोठा वाटतो, दिल्लीमध्ये गेल्यानंतर त्यांना सीमा प्रश्न अनेक मोठ्या प्रश्नांपैकी एक वाटतो आणि मग हळूहळू त्यांचं त्या प्रश्नामधलं लक्ष आटतं. दिल्लीमध्ये जाऊन सुद्धा या प्रश्नाबद्दलचं लक्ष कायम ठेवणारे, त्यांच्या सर्व मर्यादांसकट मला वाटतं एक शरद पवार वगळले तर दुसरे कोणीही महाराष्ट्रातले नेते नाहीत. आणि मी यासाठी तुम्हाला म्हणतो, म्हणजे शरद पवार सुद्धा एका मर्यादेपलीकडे सीमा प्रश्नासाठी काही करू शकले आहेत असं नाही मला वाटत, पण त्यांना जे शक्य होतं ते त्यांच्या मर्यादेमध्ये त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या विरोधातली जी मंडळी आहेत, म्हणजे सेनेचे लोक दिल्लीमध्ये गेले, सेनेच्या दिल्लीमध्ये गेलेल्या लोकांनी तिथे हौद्यामध्ये येऊन गोंधळ घालून सीमा प्रश्नाबद्दल 5-10 मिनिटं गदारोळ करण्यापलीकडे ते जास्त करू शकले नाहीत. आणि आपला प्रॉब्लेम काय आहे की आपल्याकडे सीमा प्रश्नाबद्दल दिल्लीमध्ये हिंदी आणि इंग्रजीतनं अतिशय चांगलं बोलणारा माणूस उपलब्ध नाही. आपली सगळी जी झेप आहे ती मुंबईत मंत्रालयापर्यंत आहे आणि इथे 1 नोव्हेंबरच्या काळ्या दिनापर्यंत आणि 17 जानेवारीच्या हुतात्मा दिनापर्यंत आहे. म्हणजे आपण सीमा प्रश्नाबद्दल मराठी लोकांनाच समजावून सांगतो. इंग्रजीमध्ये ज्याला कन्व्हर्टिंग द कन्व्हर्ट असं म्हणतात, म्हणजे ज्यांचं धर्मांतर झालंय त्यांचंच पुन्हा धर्मांतर घडवून आणायचं. ज्या मराठी लोकांना पूर्ण पटलंय की सीमा प्रश्नात आपली बाजू न्यायी आहे, त्याच मराठी माणसांना पुन्हा तेच पटवून सांगण्यामध्ये काही शहाणपण नाही. पटवून कोणाला सांगितलं पाहिजे तर इथल्या कानडी मंडळींना सुद्धा सांगितलं पाहिजे आणि त्यासाठी गरज पडली तर हिंदी इंग्रजीतनं बोललं पाहिजे. महाराष्ट्रापासून सीमा भागापर्यंत सर्व मराठी नेत्यांचा एक मोठा अडसर त्यांच्या वागण्या बोलण्यातला हा आहे की आपण फक्त मराठीमध्ये बोललो तरच सीमा प्रश्नाबद्दल बोललो असं आपल्याला वाटतं. हिंदी इंग्रजीतनं आपली बाजू समजावून सांगणं आपल्याला गरजेचं वाटत नाही. म्हणून आजच्या घडीला सुद्धा तुम्ही पहा, एक साधी 24 किंवा 36 पानांची पुस्तिका सुद्धा समितीनं असेल किंवा महाराष्ट्र सरकारनं असेल, गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या प्रश्नाची बाजू मांडणारी इंग्रजीमधनं तयार करून अमराठी खासदारांना दिल्याचं माझ्या माहितीत नाही. कारण तुम्ही इतरांना सांगितलं नाही, म्हणजे पंजाबच्या खासदाराला पण कळलं पाहिजे की सीमा प्रश्नाच्या बाबतीत महाराष्ट्राची बाजू न्यायी आहे. ईशान्य भारतातल्या खासदाराला पण कळलं पाहिजे, ओरिसाच्या खासदाराला कळलं पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या खासदारांना तर कळलंच पाहिजे. पण महाराष्ट्रातले जे 48 खासदार आहेत ते 48 खासदार म्हणजे एकत्र 48 नाहीये. कर्नाटकाचे खासदार मग त्यांचा पक्ष कुठलाही असो, सीमा प्रश्न आला की ते एक आहेत. पण महाराष्ट्रातले खासदार मात्र सीमा प्रश्नावर एक नाही आहेत. मी तुम्हाला नावानिशी उदाहरण सांगतो.
पूनम महाजन ही प्रमोद महाजनांची मुलगी, आणि मध्यंतरी जेव्हा येळ्ळूरला इथं आपल्याकडे लोकांना मारहाण खूप झाली त्यावेळेला हा प्रश्न लोकसभेमध्ये आला आणि आपल्या खासदारांनी बोंबाबोंब केली, येळ्ळूरचा प्रश्न मांडला, त्यावेळेला पूनम महाजनला भाजपच्या काही लोकांनी असं विचारलं की तू भाजपची जरी असलीस तरी तू मराठी आहेस, मग तू का नाही या मुद्द्यावर तिथे बाकीच्या शिवसेनेच्या लोकांबरोबर गेलीस? त्यावेळेला पूनम महाजनने असं म्हटलं की मला ऑकवर्ड वाटलं, म्हणजे मला जरा विचित्र वाटलं, म्हणजे मराठी असलेल्या खासदाराला सीमा प्रश्नासारख्या मराठी माणसांच्या प्रश्नाबद्दल बोलताना ऑकवर्ड वाटतं, असं ऑकवर्ड कर्नाटकातल्या कोणत्याही पक्षाच्या खासदाराला आणि आमदाराला अजिबात वाटत नाही. ही जी वृत्ती आहे की मराठी माणसांशी लढताना आपण 105 आहोत, ही वृत्ती कन्नडिगांमध्ये आहे, पण कन्नड माणसांशी लढताना आपण 105 आहोत ही वृत्ती मराठी माणसांमध्ये इथं पण नाहीये, मुंबईत पण नाहीये आणि दिल्लीमध्ये नाहीये. आपल्या आतापर्यंतच्या मर्यादित यशाचं, मी अपयश म्हणत नाही, पण आतापर्यंतच्या आपल्या मर्यादित यशाचं हे एक अतिशय महत्वाचं कारण आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जी आंदोलनं आपण सगळ्यांनी आतापर्यंत पाहिली आहेत, म्हणजे साराबंदीसारख्या आंदोलनाबद्दल मी तुम्हाला सांगत नाही, पण या आंदोलनामध्ये लोकांनी जो मार खाल्लाय, लोकांना जो त्रास झालाय, कारण साराबंदीची आंदोलनं ह्याच्या अगोदर लोकांनी फक्त ब्रिटिशांच्या विरोधात केलेली आहे, आणि बारडोलीमध्ये जेव्हा सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली साराबंदीचं आंदोलन झालं तेव्हा लोकांना घरात घुसून ब्रिटिश सोल्जरांनी मारलेलं आहे, त्याच प्रकारची वागणूक ज्या वेळेला लोकांना मिळते इथल्या सरकार इथल्या शासन व्यवस्थेकडनं, तेव्हा आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की पोलिसांचा मार खाण्याची, पोलिसांची दहशत स्वीकारण्याची आणि पोलिसांकडनं आपलं आयुष्य उद्ध्वस्त झालं तर ते सहन करण्याची सामान्य माणसाची क्षमता नेहमी मर्यादित असते. जोपर्यंत आपल्याला मार पडत नाही तोपर्यंतच पोलिसांचा मार ही रोमॅन्टिक गोष्ट आहे असं आपल्याला वाटतं. पोलिसांचा त्रास किंवा पोलिसांची मारहाण ही किती भयानक गोष्ट आहे हे तुम्ही विलास बेळगावकरांना विचारा, इतर अनेक सीमा लढ्यामध्ये ज्यांना मारहाण झालेली आहे त्या लोकांना विचारा. शारीरिक मार सहन करणं हे तुम्हाला आम्हाला वाटतं तितकं सोपं नाही. पोलिसांची मारहाण आणि तुम्ही घरात एखादी गोष्ट चुकीची केलीत म्हणून आईनं केलेली मारहाण याच्यात काहीही साम्य नाही. पोलिसांची मारहाण अमानुष असते आणि जेव्हा ती तरुण मुलांना होते, म्हाताऱ्या माणसांना होते, जेव्हा तुमची निर्भत्सना करून तुम्हाला मारहाण होते तेव्हा लढण्याची माणसांची शक्ती संपुष्टात येते. साराबंदीसारखं आंदोलन आपण परत का नाही करू शकलो याचं कारण अशा प्रकारचं आंदोलन करण्यासाठी समाजाला जे झेप सोसावं लागतं ते सोसण्याचं बळ हे तुम्हाला नेत्यांनी द्यावं लागतं. म्हणजे महात्मा गांधींनी जेव्हा मिठाचा सत्याग्रह केला तेव्हा गदी माडगुळकरांनी त्यांच्याबद्दल कविता लिहिलेली आहे, त्यात ते असं म्हणतात, उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया. म्हणजे केलंय काय गांधींनी, मुठभर मीठ उचललं. तुम्ही जर मिठाच्या सत्याग्रहाच्या अगोदरची 2 महिन्याची देशभरातली वर्तमानपत्र वाचलीत त्याच्यावर खूप लोकांनी लिहिलंय, तर अनेक लोक गांधींना असं विचारायचे काय हा बिंडोकपणा करताय तुम्ही, मीठ उचलणार तुम्ही, मीठ उचलण्यामध्ये काय मोठी गोष्ट आहे? म्हणजे गांधींना सुद्धा मीठ उचलण्यामध्ये काय मोठं आहे हे अचानक कळलं होतं, सगळं समजत होतं असं नाही, पण गांधी हा प्रयोगशील माणूस आहे, त्याला असं वाटलं की आपण करत राहायचं. आणि मीठ उचलणं ही अशी गोष्ट आहे की जी भारतातल्या प्रत्येक सामान्य माणसाला करता येऊ शकेल, आणि मग गांधीजी स्वतः पहिल्यांदा मीठ उचलायला गेले. म्हणजे गांधीजींनी तिथं पहिल्यांदा इतरांना पाठवून दिलं नाही, म्हणजे आता जसं आपल्याकडे इथली नेते मंडळी मुंबईमध्ये आली की फेटे बांधून घेणारे जे आमचे मंत्री आहेत ते पहिल्यांदा बघतात, बघा कोणाच्या गटाचे आलेत, मामांचे आहेत का अप्पांचे आहेत, जरा बघून घ्या, ते बघून घेतल्यानंतर मग आता जायचं का नाही हे ठरवा, असं करणारे लोक त्या काळात नव्हते. किंवा आता जसे तुमच्याकडे इथे हुतात्मा दिनाच्या दिवशी तुमचे लोकप्रतिनिधी मागे असतात, तुम लढो हम कपडा पकडते असं म्हणत, आणि तुम्ही सर्वसामान्य माणसं पुढे असता, तशा प्रकारचं आंदोलन गांधींनी केलं नाही. ते पहिल्यांदा गेले, त्यांच्याबरोबरच्या लोकांनी पहिल्यांदा मार खाल्ला आणि म्हणून सर्वसामान्य माणसांनी डोक्यावर काठ्या घेतल्या आणि ती माणसं त्यांनी मार खाण्याची तयारी दर्शवली. नेतृत्व एखाद्या आंदोलनाचं जेव्हा माणसं करतात तेव्हा आंदोलन करणारी माणसं मोठी असली तर आंदोलनं मोठी होतात, आंदोलनं करणारी माणसं खुजी असली तर आंदोलनं खुजी होतात, हा जगभरचा संकेत आहे.
त्यामुळे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की सीमा लढा इथपर्यंत आला 60-61 वर्ष स्वातंत्र्योत्तर भारतातलं आश्चर्य आहे. एका प्रचंड राज्यव्यवस्थेच्या पोटावर पाय देऊन आपण 61 वर्ष 62 वर्ष हे आंदोलन चालवतो आहोत ही सोपी गोष्ट नाही. याचं कारण लोकांना झालेली जखम फार मोठी आहे. या जखमेच्या जीवावर आपण इथपर्यंतचं आंदोलन करू शकलेलो आहोत. हे आंदोलन जनतेच्या नेतृत्वाखाली चाललेलं नेत्यांचं आंदोलन आहे. नेत्यांच्या नेतृत्वाखाली चाललेलं जनतेचं आंदोलन नाही आहे. ते जनतेच्या नेतृत्वाखालचं आंदोलन आहे आणि जनतेचा रेटा प्रचंड आहे म्हणून हे आंदोलन इथपर्यंत आलेलं आहे असं तुम्हाला दिसेल. तुमच्यापैकी जे लोक सिनेमा पाहत असतील त्यांनी कदाचित जब्बार पटेलांचा सिंहासन नावाचा सिनेमा पाहिला असेल. त्याच्यामध्ये काही गांधीवादी मंडळी उपोषण करत मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर बसतात. ते मुख्यमंत्री म्हणजे अरुण सरनाईक. आणि नंतर ते मुख्यमंत्री त्यांना असं म्हणतात की कशाला बंगल्याच्या बाहेर बसता, या आतमध्ये बसा, बाहेर पाऊस पडतोय, ऊन येतोय. आणि मग ती गांधीवादी भावडी मंडळी आज जातात आणि त्या सगळ्या उपोषणाचे मुख्यमंत्री 12 वाजवून टाकतात. हे जे उपोषण आहे हे सीमा भागातल्या लोकांचं उपोषण आहे हे लक्षात घ्या. हे उपोषण सैनिकांचं आणि सेनापती बापटांचं मुंबईतलं उपोषण आहे आणि हे उपोषण या माणसांनी प्रामाणिकपणाने केलं. पण वसंतराव नायकांनी अलीकडचा बोलीभाषेतला शब्द वापरायचा तर या उपोषण करणाऱ्या मंडळींचा गेम केला आणि त्या मंडळीनं आपल्या बंगल्याच्या आतमध्ये नेऊन या मंडळींचं उपोषण संपून टाकलं. आणि त्यावेळेला काही माणसं असं म्हणत होती की ठोस आश्वासन दिल्याशिवाय उपोषण थांबवू नका. ठोस आश्वासन दिल्याशिवाय उपोषण काय थांबवलं तर काय होतं याचं महाजन आयोग हे अतिशय उत्तम उदाहरण आहे. महाजन आयोग इंदिरा गांधींनी बॅरिस्टर नाथ पैंच्या सूचनेनुसार नेमला आणि मराठी माणसांचा गाढवपणा असा आहे की